श्रीकृष्ण पवार व्लॉग सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन जरूर दाबा. शिव सकाळ मंडळी, श्रीकृष्ण पवार व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत 3 किल्ल्यांवर, म्हणजे वेंगुर्ल्यातील डच वकार, सावंतवाडीमधील यशवंतगड आणि रेडीचा गणपती. बघूया आजच्या दिवसात किती एकूण स्पॉट होतात ते. चला मग खड्डा चौकारीवर भेटू. उरोस पाट्यावरून डच वकार 68 किलोमीटर आहे. कुडाळ पोस्ट ऑफिस जवळून डच वकारी जाण्यासाठी आपणास उजव्या बाजू वळावे लागते. आपण कुठलं आहोत त्याच्यावर तिथे पाहू शकतो. अत्यंत मोडकळीस आलेली आहे व त्याबद्दल सूचना बाहेर मुख्य दरवाजाच्या तटावरपैकी लावण्यात आलेली आहे. तर कृपया आतमध्ये जेव्हा तुम्ही टच होणार पाहण्यासाठी याल तेव्हा स्वतःची काळजी घ्या. मित्र हो, डच वकारीचे दर्शन करता करता आपण या डच वकारीचा इतिहासही जाणून घेऊ. कोकण किनाऱ्यावर त्यावेळी आदिलशहाची सत्ता होती. आदिलशहाने डचांना वेंगुर्ल्यात वखार बांधण्याची परवानगी दिल्यावर डचांनी 1646 एक तात्पुरती इमारत बांधली. पण 1655 पडलेल्या धुवाधार पावसात ही इमारत कोसळली. त्यामुळे 1655 डचांनी आता अवशेष स्वरूपात उभी असलेली वखार बांधली. व्यापाराबरोबरच राज्यविस्तार हा सुप्त हेतू मनात असल्यामुळे तसेच व्यापारातील प्रतिस्पर्धी गोव्याचे पोर्तुगीज व मुंबईचे इंग्रज यांच्यापासून संरक्षणाच्या हेतूने वखार बांधतानाच भुईकोटाप्रमाणे बांधण्यात आले. या वखारीवर 10 तोफा व 200 सैन्याचा पहारा ठेवण्यात येत असे. इसवी सन 1671 बडी बेगमने हज यात्रेस जाण्यापूर्वी या वखारीत मुक्काम केल्याची नोंद आपणास तपत्रित आढळते. इसवी सन 1680 वखारीच्या भोवताली खंदक खोदून त्यावर पुलाची सोय करण्यात आली. वेंगुर्ल्याच्या वखारीत डचांशी वाटाघाटी करण्यासाठी आदिलशहाचे सरदार मुस्तफा खान, अफजल खान, शिवाजी महाराजांतर्फे रंगो पंडित, नेतो पंडित येऊन गेल्याची इतिहासात नोंद आहे. औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याने काही काळ येथे वास्तव्य केल्याची नोंदसुद्धा इतिहासात आपणात आढळते. इसवी सन 1736 करवीरकरांच्या फौजेने डच वकार लुटली. त्यानंतर त्यांच्यात झालेल्या तहातील एका कलमानुसार डचांनी मालवण बंदरात वकार बांधण्याची परवानगी मिळवली. इसवी सन 1765 इंग्रजांनी वाडीकरांचे यशवंतगड व भरतगड हे किल्ले काबीज केले. त्यावेळी झालेल्या तहात इंग्रजांनी भरतगड किल्ला परत केला व युद्ध खर्चापोटी 2 लाख रुपये मिळेपर्यंत वेंगुर्ला इंग्रजांच्या ताब्यात राहील अशी अट घातली. त्याप्रमाणे इसवी सन 1780 वेंगुर्ला इंग्रजांच्या ताब्यात होता. त्याच वर्षी वाडीकरांनी हल्ला करून वेंगुर्ला शहर व कोट ताब्यात घेतला. इसवी सन 1786 करवीरकर व पेशवे यांच्या संयुक्त फौजेने वेंगुर्ला कोट ताब्यात घेऊन त्यांची पाठ वळताच
वाडेकर व पोर्तुगीज यांच्या संयुक्त सैन्याने तो किल्ला पुन्हा ताब्यात घेतला व इसवी सन 1813 करवीरकर व सावंतवाडेकर यांच्यात झालेल्या युद्धात इंग्रजांनी मध्यस्थी केली. युद्ध खर्चापोटी सावंतवाडीकरांनी वेंगुर्ला शहर व कोट इंग्रजांच्या ताब्यात दिला. तर मित्रांनो, आता तुम्ही डच वकारी पाहिली असालच, तर इकडे येण्यासाठी तुम्हाला वेंगुर्ल्यामधून यावं लागेल. वेंगुर्ल्यामध्ये हे समुद्र जवळजवळ समुद्रकिनारी वसलेला डच वकार तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, एकदा जर वेंगुर्ल्यात आलात तर डच वकारीला नक्कीच भेट द्या. आणि जर काही तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन जरूर दाबा, जेणेकरील अशाच व्हिडिओ तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन आपणास त्वरित मिळते. तर आता आपण निघू पुढच्या यशवंतगडचा किल्ला पाहण्यासाठी. त्याची व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच मिळेल. तोपर्यंत इतिहास जाणून घ्या. जय शिवराय.